सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाराष्ट्र शासनाने शेती पंपाचे वीज बिल 50% माफ केले आहे। त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे साताचे उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून वीज बिले कमी केले आहे। याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला, मात्र वीज बिल सदोष असल्यामुळे वीज बिल भरायचे कसे असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला। पाहूयात ही बातमी। कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांनी वापरलेली विजेची बिले भरमसाठ आली आहेत, त्यातच शेती पंपाचीही अंदाजी बिले पाठवण्यात आली आहेत। ही बिले सदोष असून ती कशी भरायची असा सवाल शेतकरी विचारत आहेत। ही वीज बिले शासनाने माफ करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आवाज उठवित आहे। याबाबत सातारा जिल्हा उपविभागीय वितरण अधिकारी वाघ हे स्वतः शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीज बिले शासन निर्णयानुसार 50% कमी करून देत आहेत, मात्र ही बिले अंदाजे काढण्यात आली असून भरमसाठ बिलातून कशा पद्धतीने 50% कमी करणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत। मुळात सदोष वीज बिले असताना ती कमी कोणत्या निकषावर करणार असा सवाल शेतकरी विचारत आहेत। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। महाराष्ट्र शासनाचा 18 डिसेंबर 2020 नवीन कृषी वीज धोरण जे राबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्या धोरणानुसार शेतकऱ्याला 50% सप्टेंबर 2020 बिलामध्ये जी थकबाकी आहे त्याच्या 50% माफी आहे आणि ज्याच्यावर व्याजदंड लागलेला आहे ते 100% माफ आहे। हा शासनाचा जी आर आहे 18 डिसेंबर 2020 आणि 15 जानेवारीचा आमचा महावितरणचा जी आर आहे त्याच्यानुसार हे 50% शेतकऱ्यांना वीजमाफी आहे। त्याचबरोबर हे जे 50% जे बिलं भरणार आहेत ते 50% बिलातील जी रक्कम जमा होणार आहे त्यातली 33% रक्कम त्या गावातल्या जी काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ट्रान्सफॉर्मर असतील, लाईन असेल, डिस्ट्रीब्युशन बॉक्स असेल, केबल असेल, याच्या अपग्रेडेशनसाठी वापरली जाणार आहे। त्याला वेगळा निधीची गरज नाही। जी काही रक्कम येणार आहे त्यातला एजी कॉन्टिजन्सी फंड म्हणून सेपरेट देण्यात येणार आहे ना त्याची रक्कम त्याच गावात वापरण्यात येणार आहे। मला साहेब सांगा की आता शेतकऱ्याच्या शेतीपंपाची वीज बिलं जी आहेत ती तुमच्याकडे अशी यंत्रणा आहे का की त्याचं मीटर रिडिंग बघून ती आकारणी केली जाईल अशी? आत्ता सध्या आपण जी काय आहे ज्या आमचा शेतीपंपाचा फिडर आहे त्या फिडरला मीटर बसवलेला आहे आणि त्या मीटरला जो युनिट्स पडतात त्याचे कॅल्क्युलेशन करून त्या HP प्रमाणे 3 HP, 5 HP, 7.5 HP, 10 HP, 12.5 HP त्याच्याप्रमाणे आपण सरासरीप्रमाणे आपण बिलं दिलेले आहेत। पण आत्ताच्या ह्या परिस्थितीला ज्या रिडिंगप्रमाणे जे बिल आहे जे मीटरच्या ग्राहकाच्या मीटरप्रमाणे त्याच्याप्रमाणे दुरुस्त करून द्यायची प्रोविजन आणि यापुढे आपण ते जी यंत्रणा जे काय बिल भरणार आहे त्यानुसार तिथल्या लोकल संस्था असेल, महिला बचत गट असेल, स्वयंसेवी संस्था असेल किंवा एखादी संस्था असेल जी ग्रामपंचायत असेल जे लोकांच्या तिथंच कलेक्शन करून तिथलेच रिडिंग घेऊन तिथंच बिल दुरुस्त करून देण्याची व्यवस्था करतात। महावितरण कंपनी सातारा ग्रामीण भागाचे तुम्ही उपविभागीय अधिकारी म्हणून मला एक गोष्ट सांगू शकता का की आपण तुमच्या ह्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या शेतीपंपाची वीज बिलाचं रिडिंग घेण्यासाठी अद्यापही कोणतीही अशी योजना का नाही आतापर्यंत राबवण्यात आली? जर असेल तर का बंद पडली आणि तुम्ही दिलेली तुमची अंदाजी बिलं शेतकऱ्यांनी का भरावी? नाही, अंदाजे भरायचेच नाही। जे काय रिडिंग आहे रिडिंग प्रमाणेच बिल आपण करून देतोय आणि रिडिंग प्रमाणेच भरायचं आहे। आत्ताचा टेंडर जरी संपला असेल तर नवीन टेंडर प्रमाणे रिडिंग एजन्सी इथं उपलब्ध होणार आहे। धन्यवाद। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।